आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोकाक बसवेश्वर सर्कल मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून आंदोलन. सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास मिळालाच पाहिजे, परिषदेची मागणी. गोकाक शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने एससी एसटी सह सर्वच विद्यार्थ्यांना मोफत बस पास मिळाला पाहिजे अशी आग्रहाची मागणी करत आंदोलन करण्यात आलं. कर्नाटक राज्यात फक्त एससी आणि एसटी समाजातील विद्यार्थ्यांना मोफत बस पास मिळत आहे. अन्य इतर समाजातील विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी यांना मोफत बस पास मिळत नाही. राज्यात अनेक समाजातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळेच या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत बस पास मिळालाच पाहिजे अशी आग्रहाची मागणी करत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मानवी साखळी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी तालुका तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी परिषदेचे तालुका प्रतिनिधी विष्णू गौडा हे बोलताना म्हणाले, आपल्या देशात प्रत्येक विद्यार्थ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काही दिवसात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यात सर्व बस यंत्रणा बंद ठेवून राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महानकर न्यूज साठी गोकाकहून कृष्णा अरगे.